कोल्हापूर शहराची एक इंचही हद्दवाढ होऊ देणार नाही, हद्दवाढ विरोधी कृती समितीचा इशारा. प्रस्तावित गावांना विश्वासात घेतल्याशिवाय हद्दवाढीचा निर्णय घेतला जाणार नाही, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं कृती समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन. कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील अतिक्रमित मशिदीचे पत्रे उतरवायला सुरुवात, मदरसा बांधकाम सुद्धा संबंधितांकडून काढून घेतलं जाणार. इचलकरंजी महापालिकेतील 2 वर्षांपूर्वीच्या लाचलुचपत प्रकरणात उपायुक्त प्रदीप ठेंगल आणि तत्कालीन नगर रचनाकार रणजित कोरे यांचा सहभाग असल्याचं स्पष्ट, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे DYSP सरदार नाळे यांची माहिती. आणि शाहू छत्रपती KSA लीगमध्ये आज PTM ब आणि बालगोपाल तालीम मंडळ या संघांची प्रतिस्पर्धी संघांवर मात.